5th standard, subject Environmental Studies Part 2, Lesson number 6, Stone Age, Stone Tools. Today, we are going to learn and understand the question and answers of this lesson. Lesson number 6, Stone Age, Stone Tools. या लेसन च्या खाली जे क्वेश्चन आन्सर्स आपल्याला दिलेले आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स. ए, दॅट पीरियड ऑफ विच द टूल्स दॅट वी फाइंड आर मेनली मेड फ्रॉम स्टोन इज कॉल्ड द डॅश कॉपर एज, आयर्न एज, स्टोन एज. पीरियड म्हणजेच काळ, टूल्स म्हणजे काय तर हत्यारे, स्टोन म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे दगड, स्टोन म्हणजे दगड. ज्या काळातील हत्यारांमध्ये टूल्समध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात, स्टोनपासून बनवलेले टूल्स मिळतात, त्या पीरियडला त्या काळाला आपण काय म्हणतो, कॉपर एज म्हणतो, आयर्न एज म्हणतो की स्टोन एज म्हणतो? येस, आपण त्या पीरियडला स्टोन एज म्हणणार. ज्या पीरियडमध्ये स्टोनपासून बनवलेले टूल्स आपल्याला बघायला मिळतात त्या पीरियडला आपण स्टोन एज म्हणणार. नेक्स्ट इज डॅश नियर नाशिक इज अ वेल नोन ओल्ड स्टोन एज साईट इन महाराष्ट्र, गंगापूर, सिन्नर, चांदवड. क्वेश्चनमध्ये इथे आपल्याला विचारलेले आहे की महाराष्ट्रातील ओल्ड स्टोन एज या काळातील प्रसिद्ध स्थळांपैकी कोणते स्थळ हे नाशिकजवळ आहे, तर ते आहे गंगापूर. महाराष्ट्रातील ओल्ड स्टोन एज काळातील जे स्थळं होते त्या स्थळांपैकी नाशिकजवळचे गंगापूर हे स्थळ, ही साईट सुप्रसिद्ध आहे. क्वेश्चन टू, फाइंड आउट द ऑड पेअर फ्रॉम द फॉलोइंग. इथे काही पेअर्स दिलेले आहेत, ऑड पेअर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो फर्स्ट पेअर दिलेले आहे राजस्थान बागोर, सो हे जे पेअर आहे ते करेक्ट आहे. मध्य प्रदेश भीमबेटका, हे पेअरसुद्धा करेक्ट आहे. गुजरात लांघणंच, हे पेअरसुद्धा करेक्ट आहे. नेक्स्ट डी नंबरला जे पेअर दिलेले आहे महाराष्ट्र विजापूर, सो हे पेअर जे आहे ते रॉंग पेअर आहे. का? कारण इथे महाराष्ट्र पाटणे इन जळगाव डिस्ट्रिक्ट असे हवे होते, पण इथे काय दिलेले आहे महाराष्ट्र विजापूर, सो हे जे पेअर आहे ते इनकरेक्ट पेअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ. ए, हाऊ डीड मॅन यूज द पर्क्युशन टेक्निक. पर्क्युशन टेक्निक म्हणजे काय? पर्क्युशन टेक्निक म्हणजे एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके म्हणजेच स्टोन फ्लेक्स काढणे. क्वेश्चनमध्ये इथे आपल्याला विचारलेले आहे की मानवाने पर्क्युशन टेक्निकचा वापर कसा केला. सो आन्सर, द मॅन इन ओल्ड स्टोन एज यूज्ड द पर्क्युशन टेक्निक टू मेक स्टोन टूल्स. स्टोन टूल्स म्हणजेच दगडाचे हत्यारे बनवण्यासाठी मानवाने पर्क्युशन टेक्निकचा वापर केला. पर्क्युशन टेक्निक इन्वॉल्व्स बीटिंग ऑर स्ट्रायकिंग वन लार्ज पेबल अगेन्स्ट अनादर टू ऑब्टेन स्टोन फ्लेक्स. पेबल, पेबल म्हणजे गोटा, दगडाचा गोल असा गोटा असतो त्याला पेबल असे म्हणतात. तर जसे मी तुम्हाला आधी सांगितले की पर्क्युशन टेक्निक म्हणजेच एक गोटा दुसऱ्या गोटावर, एक पेबल दुसऱ्या पेबलवर आपटून छिलके म्हणजेच स्टोन फ्लेक्स काढणे, तर या टेक्निकचा वापर करून टूल्स बनवले जात. टू ऑब्टेन स्टोन फ्लेक्स होमो इरेक्टस यूज्ड थिंग्स लाईक अँटलर्स ॲज हॅमर्स. अँटलर्स म्हणजेच शिंगे, स्टोन फ्लेक्स म्हणजेच दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी होमो इरेक्टस अँटलर्सचा वापर हॅमर म्हणून करत. इथे या पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे की अन अँटलर यूज्ड ॲज अ हॅमर. अँटलरचा कशाप्रकारे ॲज अ हॅमर म्हणून यूज करून स्टोन फ्लेक्स काढले जात.
तसेच वेगवेगळ्या प्रकारे कसे स्टोन फ्लेक्स काढले जात, स्टोन टूल्स बनवले जात हे या पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे. नेक्स्ट आहे, व्हॉट रिव्होल्युशन वॉज ब्रॉट अबाउट बाय होमोसेपियन्स इन द टूल मेकिंग टेक्निक्स. रिव्होल्युशन म्हणजे क्रांती किंवा आमूलाग्रह बदल. होमोसेपियन्सने स्टोन टूल्स तयार करण्याच्या टेक्निकमध्ये कोणती क्रांती केली असा क्वेश्चन आहे. सो याचे आन्सर आहे, द होमोसेपियन्स डिवाइज्ड अ टेक्निक म्हणजे टेक्निक तंत्र विकसित करणे. द होमोसेपियन्स डिवाइज्ड अ टेक्निक ऑफ ऑप्टेनिंग लॉन्ग अँड नॅरो ब्लेड्स ऑफ स्टोन. होमोसेपियन्सने स्टोनपासून दगडापासून लॉन्ग आणि नॅरो ब्लेड्स तयार करण्याचे तंत्र विकसित केले. ही मेड नाईफ स्क्रेपर बोरर अँड चिझल फ्रॉम दीज लॉन्ग ब्लेड्स. आणि या लॉन्ग ब्लेड्सपासून त्याने नाईफ स्क्रेपर बोरर अँड चिझल्स यांसारख्या थिंग्स तयार केल्या. ही यूज्ड इवोरी म्हणजे हस्तिदंत. ही यूज्ड ivory and rare stones of the quartz variety for making tools and other articles. Quartz म्हणजे गारगोटी. गारगोटीच्या वर्गांतील दुर्मिळ दगड, rare म्हणजे दुर्मिळ. गारगोटीच्या वर्गांतील दुर्मिळ दगड तसेच ivory म्हणजेच हस्तिदंत यांसारख्या वस्तूंचा उपयोग होमोसेपियन्स टूल्स बनवण्यासाठी करू लागले. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, कम्पेअर द टूल्स फ्रॉम ऑल थ्री पिरियड्स ऑफ द स्टोन एज. स्टोन एजमध्ये आपण लेसनमध्ये पाहिले की थ्री पिरियड्स आहेत. कोणते आहेत ते? तर ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज आणि न्यू स्टोन एज हे थ्री पिरियड्स आहेत. तर या तीनही पिरियड्समध्ये जे टूल्स मानवाने वापरले त्या टूल्सला कम्पेअर आपल्याला करायचे आहे. चला तर मग आपण आता पाहूयात की ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज आणि न्यू स्टोन एज या तिन्ही युगांमध्ये, या तिन्ही पिरियड्समध्ये कशाप्रकारे टूल्समध्ये बदल होत गेले. सो ओल्ड स्टोन एजमध्ये टूल्स वर क्रूड ॲज दीज मेड बाय द पर्क्युशन टेक्निक. हे जे टूल्स होते ते क्रूड होते, आधुनिक नव्हते. का? कारण ते पर्क्युशन टेक्निकने तयार केलेले होते. मिडल स्टोन एजमध्ये जे टूल्स तयार झाले ते कसे झाले? द क्वालिटी ऑफ टूल्स इम्प्रूव्ड. टूल्सची क्वालिटी ही इम्प्रूव्ड झाली, सुधारली. होमोसेपियन्स ब्रॉट अबाउट अ रिव्हॉल्युशन इन टेक्निक ऑफ मेकिंग टूल्स. टूल्स हत्यारे बनवण्यामध्ये होमोसेपियन्सने क्रांती घडवून आणली, विकास घडवला हत्यारांमध्ये. वेगवेगळ्या टाईप्सचे टूल्स मिडल स्टोन एजमध्ये तयार केले गेले. न्यू स्टोन एजमध्ये काय झालं? द टूल्स वर पॉलिश्ड अँड हॅड स्मूद अँड शायनी फिनिश ॲज न्यू टाईप ऑफ टूल मेकिंग टेक्निक वॉज डेव्हलप्ड. ओल्ड स्टोन एजमधले टूल्स आपण पाहूयात. चॉपर, हँडएक्स अँड क्लेवर वर मेड. मिडल स्टोन एजमध्ये डिफरंट टूल्स वर यूज्ड फॉर डिफरंट काइंड्स ऑफ वर्क. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स मिडल स्टोन एजमध्ये बनवले जाऊ लागले. न्यू स्टोन एजमध्ये काय झालं? टूल्स वर मेनली मेड फॉर ॲग्रिकल्चरल वर्क ॲज हंटिंग हॅड बिकम अ सेकंडरी ॲक्टिव्हिटी. मेनली न्यू स्टोन एजमध्ये जे टूल्स बनवले गेले ते कोणत्या कामांसाठी बनवले गेले? तर ॲग्रिकल्चरल वर्कसाठी बनवले गेले. ॲग्रिकल्चरल वर्क म्हणजे शेतीसाठी लागणारे जे टूल्स आहेत ते टूल्स न्यू स्टोन एजमध्ये बनवले जाऊ लागले. का? कारण हंटिंग ही सेकंडरी ॲक्टिव्हिटी झाली होती. नेक्स्ट आपण ओल्ड स्टोन एजमध्ये पाहूयात. लार्ज स्टोन्स अँड देअर फ्लेक्स वर रॅदर हेवी अँड ऑड इन साईज. ओल्ड स्टोन एजमध्ये जे टूल्स होते ते कसे होते? ते हेवी होते आणि खूप मोठे होते साईजमध्ये. मिडल स्टोन एजमधले टूल्स कसे होते? टूल्स व लाईट वेट, ड्युरेबल, प्रपोर्शनेट अँड सिमेट्रिकल. लाईट वेट होते, ड्युरेबल म्हणजे टिकाऊ होते, प्रपोर्शनेट अँड सिमेट्रिकल होते. न्यू स्टोन एजमध्ये टूल्स कसे होते? टूल्स वर लाईट वेट, ड्युरेबल, प्रपोर्शनेट, सिमेट्रिकल अँड इफिशियंट.
क्वेश्चन 5, विच ऑफ द फॉलोइंग मॉडर्न मशीन्स हैज स्टोन ग्राइंडर. मशीन्स दिलेले आहेत मॉडर्न, ज्या आपण आत्ता वापरतो, मिक्सर, फ्लोर मिल, ज्यूसर. तर या ज्या मशीन्स आहेत, या मशीन्सपैकी कोणत्या मशीन्समध्ये स्टोन ग्राइंडर वापरला जातो? तर मिक्सरमध्ये स्टोन ग्राइंडर वापरला जात नाही, त्यामध्ये स्टील ब्लेड्स वापरले जातात. ज्यूसरमध्ये सुद्धा स्टोन ग्राइंडर वापरला जात नाही. फ्लोर मिलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्टोन ग्राइंडर वापरला जातो. तर इथे करेक्ट आंसर येणार फ्लोर मिल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 6, शो द फॉलोइंग प्लेसेस ऑन द मॅप ऑफ इंडिया. इंडियाच्या मॅपवर खाली दिलेल्या प्लेसेस आपल्याला शो करायचे आहेत. सो ए नंबरला दिलेले आहे अ साईट ऑफ द ओल्ड स्टोन एज इन महाराष्ट्र. साईट म्हणजे काय? तर स्थळ. महाराष्ट्रातील ओल्ड स्टोन एज या पिरियडमधील एक प्रसिद्ध स्थळ आपल्याला सांगायचे आहे. तर ते कोणते आहे? महाराष्ट्रातील नाशिकजवळचे गंगापूर, राईट? मॅपमध्ये हे स्थळ तुम्हाला शो करायचे आहे. सो इथे हा आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये इथे आहे गंगापूर. बी, अ रिव्हर बेसिन विथ न्यू स्टोनेज साइट्स. बेसिन ऑफ रिव्हर गंगा, मॅपमध्ये इथे आहे बेसिन ऑफ रिव्हर गंगा. नेक्स्ट इज सी, अ साइट ऑफ द मिडल स्टोन एज इन मध्य प्रदेश. आन्सर इज भीमबेटका, मॅपमध्ये इथे आहे मध्य प्रदेश आणि इथे आहे भीमबेटका. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.